सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रगीताने करूया. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गावे तव जय गाथा. जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. सीओपी हिस्ट्री क्लबच्या वतीनं मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज हिस्ट्री क्लबच्या 10व्या व्याख्यानमालेतील दुसरं पुष्प. या व्याख्यानमालेचा विषय आहे कॅस्ट्रो क्युबो आणि क्रांती. या विषयावर श्री अजित अभ्यंकर सर आपल्याला वक्ता म्हणून लाभले आहेत. मी खीर मॅम यांना विनंती करते की त्यांनी सॅम्पलिंग आणि मोमेंटोज देऊन सरांचं स्वागत करावं. अभ्यंकर सरांची ओळख करून देण्यासाठी मी व्यासपीठावर श्रुतीला आमंत्रित करते. गुड इव्हनिंग. आजचे आपले वक्ते सर श्री अजित अभ्यंकर यांनी पुणे BMCC मधून आपलं MCOM पदवी मिळवली. त्याचप्रमाणे 2007 मध्ये संस्कृत या विषयात मास्टर्स केले. सर विद्यार्थी दशेतच असल्यापासून लेफ्टिस्ट चळवळीमध्ये सक्रिय होते. 1979 साली श्रमिक विचार या दैनिकाची सुरुवात केली. सर BMCC या अग्रगण्य महाविद्यालयामध्ये 16 वर्ष काम करण्याचा देखील अनुभव आहे. 1980 पासून सर CPI मधील चळवळीत हल्ले व तुरुंगवास याचे धनी होते. सर लोकसत्ता या दैनिकामध्ये 3 वर्ष कॉलमिस्ट होते. CPI पक्षात संघटनेचे अनेक पुस्तकांचे लेखन देखील सरांनी केलं आहे. त्यांचे ब्लॅक होल नावाचे हे पुस्तक प्रसिद्ध आहे. अभियान या सरांनी निमंत्रित आहे. CPI या स्टेट सेक्रेटेरियनचे सदस्य आहेत आणि 2012 मध्ये पुणे डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष देखील होते. धन्यवाद. धन्यवाद सृष्टी. व्यासपीठावरील मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी पहिल्या रांगमध्ये स्थानापन्न व्हावं व अभ्यंकर सरांनी या व्याख्यानास सुरुवात करावी अशी विनंती करते. आपल्या हिस्ट्री क्लबच्या आणि आपल्या महाविद्यालयातल्या आपल्या मार्गदर्शिका प्राध्यापिका तनुजा खेर मॅडम या ठिकाणी आपल्या हिस्ट्री क्लबचे ऑर्गनायझर सौरभ देशपांडे त्याचप्रमाणे ज्यांनी आत्ता माझी ओळख करून दिली त्यांची नावं मला माहीत नाहीत आणि आपण सर्व इथं मोठ्या संख्येने जमलेले या म्हणजे इतिहास प्रसिद्ध म्हणणंसुद्धा चुकीचंच ठरेल कारण खरोखरच महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये नवे जागतिक पातळीवरती प्रसिद्ध असलेल्या अशा एका संस्थेतले सर्व उपस्थित विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो या ठिकाणी हिस्ट्री क्लबमध्ये येण्याची माझी दुसरी वेळ आहे. मी मला वाटतं 2012 मध्ये मार्क्सवाद या विषयावरती व्याख्यान देण्यासाठी तिथं आलो होतो आणि तो एक अविस्मरणीय असा अनुभव होता.
तो अनुभव पुन्हा घेण्याची तुम्ही मला संधी दिलीत आणि मला बोलवलं, याबद्दल मी आपल्या हिस्ट्री क्लबचे त्याचप्रमाणे आपल्या सर्व मार्गदर्शक प्राध्यापकांचे मनपूर्वक आभार मानतो. कारण व्याख्यान देणे हा असं सवयीचा जरी भाग असला तरी आपण काय बोलतो याच्यापेक्षा कुठं बोलतोय हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. कारण काय बोललं याच्या इतकंच कुठं बोललं आणि कोण बोललं याच्यामुळे त्याचे अर्थही बदलतात. त्यामुळे हे आणि अनुभवामध्ये मोठी भर पडते. त्यामुळे आपल्या समोर मला बोलण्याची संधी मिळते याबद्दल मी आपल्या सर्वांचे निश्चितपणे आभार मानतो. आणि कृपा करून या भाषणाकडे एक प्रवक्त्याचं निवेदन असं न बघता एक चिंतन, की ज्या चिंतनाचे तुम्ही भाग आहात असं मिळून आपण बघूया. इथं अशा दोन साईड्स असं कल्पना न करता आपण एकाच चिंतन प्रक्रियेचे आपण दोन घटक आहोत असं जर आपण समजलं तर काही प्रश्न समान तुम्हाला असतील ते मलाही असतील. कदाचित माझ्याकडे एखाद्या प्रश्नाचं उत्तर जास्ती असू शकेल अशी शक्यता आहे. कदाचित एखादा चांगला प्रश्न आला तर मला विचार करायला तो प्रवृत्तसुद्धा करेल. ही शक्यता गृहीत धरून तुम्ही नंतर जे प्रश्नोत्तराचा वेळ आपण निश्चितपणे ठेवलेला आहे आणि तो ठेवावा असा माझा आग्रह आहे आणि तो तुम्ही पूर्ण वापरावा यासाठी तर माझा अधिकच आग्रह राहील. तर ती सुद्धा मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो. मी मराठीमध्ये बोलावं असं मला सौरभने सांगितलंय सुचवलंय, पण तरी एकदा पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो की मराठीमध्ये मी माझी मातृभाषाच आहे आणि ती मला चांगली येते आणि मला चांगली येते याच्याबद्दल मला अधिकच आनंद आहे. म्हणजे अशी येत नाही वगैरे अशी माझी गोड तक्रार वगैरे काही नाही आहे, पण थोडी इंग्रजी पण येते मला. तर तुम्ही जर आवश्यकता असेल तर मी त्याचाही आधार घेऊ शकतो. तर आय जस्ट थ्रो इट ओपन टू यू. मराठी इंग्लिश कसं का? मराठी मराठी गुड एन ओके. पण बोथ ओके ठीक आहे तसं ओके. आता जो आपला विषय आहे याचा मी साधारणपणे 60 मिनिटं मांडणी करीन आणि त्याच्यानंतर तुम्ही जेवढा वेळ म्हणाल तेवढा वेळ आपण प्रश्नोत्तर करूया. फिडेल कॅस्ट्रो, क्युबा आणि क्रांती असा आपला आजचा विषय आहे. हा विषय इतिहासाचा भाग म्हणून आपण बघावा असं मला वाटत नाही. कारण क्युबा हा आपल्या इतिहासाचा नसून आपल्या वर्तमानाचा भाग आहे असं मी समजतो. आणि एक कार्यकर्ता म्हणून विचार केला तर आपल्या भविष्याचा सुद्धा आहे अशी माझी खात्री आहे. असं मी का म्हणतो? कारण आपण 3 मुद्दे इथे ठेवलेले आहेत. फिडेल कॅस्ट्रो, क्युबा आणि क्रांती हे 3ही स्वतंत्रपणे बोलण्याचे मुद्दे. स्वतंत्रपणे म्हणजे प्रत्येकाची काहीतरी एक अहमियत ज्याला आपण म्हणतो अशी आहे. आणि त्या 3हींचा एक मिळून म्हणून एक काही रसायन होतं आणि त्या 3ही मिळून पण आपल्याला काही समजावून घेण्याची गरज आहे. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपण क्रांती या शब्दांनी इथं आकर्षित झालेलो आहोत. म्हणजे क्रांती नसती नुसता क्युबा असतं फिडेल कॅस्ट्रो असतं तर आपण काही विषय ठेवला नसता. क्रांती आहे म्हणून विषय ठेवलेला आहे आपण. त्यामुळे क्युबा महत्त्वाचा नाही आहे. क्युबामध्ये जे झालं आणि क्युबामुळे जे झालं ते महत्त्वाचं आहे. फिडेल कॅस्ट्रो पण महत्त्वाचं नाही आहे, त्याचा परिणाम महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आपण पहिल्यांदा क्रांतीबद्दल बोलूया. क्रांती म्हणजे काय अपेक्षित? क्रांती हा शब्द अलीकडं खूपच सैलपणे वापरला जातो. म्हणजे बरेच शब्द तसे वापरले जातात परंतु क्रांती जरा जास्तच सैलपणे वापरला जातो. तर क्रांती या शब्दाचा जो मला अर्थ अपेक्षित आहे आणि तो सर्वसामान्यपणे असा आपल्याला असावा तो हा की ज्यामुळे व्यवस्थेमध्ये मूलभूत परिवर्तन केलं जातं किंवा करण्याची आकांक्षा ठेवली जाते अशा स्वरूपाची परिवर्तनाची काही दिशा किंवा एक दार उघडलं जातं त्यावेळेला त्याला आपण क्रांती असं म्हणतो. म्हणजे आता व्यवस्था परिवर्तन म्हणजे काय? हा एक पुन्हा असा सैल शब्द आहे. व्यवस्था याचा अर्थ समाजामधले राजकीय आर्थिक असे सत्ता संबंध आहेत. शेवटी समाज हा काही सत्ता संबंधांनी काही संरचनेनी हायरार्किकल रिलेशन ज्याला आपण म्हणतो किंवा पॉवर रिलेशन ज्याला म्हणतो यांनी समाज आजचा समाज तरी बनलेला आहे. तेव्हा आजच्या समाजामध्ये जी एक स्ट्रक्चरल त्या स्ट्रक्चरचा एक आवश्यक भाग म्हणून तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचे वगैरे विद्यार्थी आहात त्याच्यामुळे स्ट्रक्चर तुम्ही जाणता. त्या स्ट्रक्चरचा एक इसेन्शियल कॉम्पोनंट
त्याला बांधून ठेवणारा एक अत्यावश्यक घटक म्हणून एक सत्ता संबंध असतात, हायरार्किकल रिलेशन आणि पॉवर रिलेशन्स. म्हणजे हायरार्की असते आणि एक पॉवर रिलेशन असतं. पॉवर याचा अर्थ वन सेक्शन कॅन इम्पोज द इट्स विल अपॉन द अदर इज कॉल्ड ॲज द पॉवर रिलेशन. हे पॉवर रिलेशन आणि हायरार्की यांनी मिळून, म्हणजे ती आर्थिक असेल किंवा राजकीय असेल किंवा दोन्ही असेल आणि दोन्ही एकमेकांशी संबंधित आहे किंवा सामाजिक सुद्धा असेल, तशी जाती व्यवस्था आहे, आणि या तिन्ही मिळून एक समाजामध्ये व्यवस्था तयार होत असते. त्या व्यवस्थेमध्ये, म्हणजे अशा हायरार्किकल पॉवर स्ट्रक्चरमध्ये मिळून जी व्यवस्था बनते, त्या व्यवस्थेमध्ये परिवर्तन म्हणजे एकतर हायरार्की बदलणं किंवा नष्ट करणं किंवा पॉवर रिलेशन आहेत ते बदलणं, नवीन आणणं किंवा ॲब्सोल्युटली पॉवरलाच कुठेतरी आव्हान देणं, यापैकी काही. असं जेव्हा घडतं त्याला आपण क्रांती असं म्हणू शकतो आणि त्यालाच क्रांती म्हणू शकतो आपण. बाकीचे बदल असतात किंवा बाकीची उत्क्रांती असते, म्हणजे ती कमी महत्त्वाची असते असं मी म्हणत नाही, कारण आपण उत्क्रांतीमुळेच आज आपण जे काय आपण आहोत ते उत्क्रांतीमुळेच आहोत. उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये काही क्रांतिकारक परिवर्तनाचे क्षण असतात. तर आता फ्रेंच राज्यक्रांती घ्या तुम्ही. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये काय झालं की एक सरंजामदार वर्ग, फर्स्ट आणि सेकंड इस्टेट म्हणजे नोबल आणि धर्मसंस्था, हे 5% आणि 95% त्यांचं राज्य, यांच्या विरोधात क्रांती झाली 1789 आपल्याला माहिती, आणि एक संपूर्ण राजसत्ताच उधळून टाकण्यात आली आणि एक लोकशाही प्रजासत्ताक तयार झाला. आता ही क्रांती आहे, रशियन राज्यक्रांती ही क्रांती आहे, कारण तिथं कामगार श्रमिक वर्गाचं राज्य तिथं स्थापन झालं. आता ते टिकलं किंवा त्याच्यात काय अडचणी झाल्या हा पुढचा मुद्दा आहे. अशा प्रकारची क्रांती ज्याला आपण म्हणतो, ही क्रांती ही क्युबामध्ये करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला किंवा बऱ्याच प्रमाणामध्ये ती केली आणि इतिहास त्याचा साक्षीदार आहे, अशा त्या प्रक्रियेचे आणि त्याचे जे नेते ते फिडेल कॅस्ट्रो, आणि हे जिथे घडलं तो क्युबा, याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. याचं कारण तिथं अशा प्रकारचं परिवर्तन केलं गेलं किंवा करण्याच्या आकांक्षेने जवळजवळ 50 वर्षापेक्षा जास्ती काळ त्या ठिकाणी, किंवा आता 67 वर्षापेक्षा जास्ती काळ त्या ठिकाणी एक सत्ता आणि एक व्यवस्था राबवली जाते आहे. याचा अर्थ ती फ्लॉलेस आहे, याचा अर्थ त्याच्यात काही चुका नाही, त्रुटी नाहीत, असा काही असा अजिबातच होऊ शकत नाही. शेवटी जर सोशल एक्सपेरिमेंट, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही चुका त्रुटी नक्कीच असणार आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला शिकायचंही आहे. त्यामुळे त्याचा विचार आपण करतो आहोत आणि म्हणून क्रांती ही या अर्थाने महत्त्वाची आहे की ती क्रांती केवळ एका देशात झालेली नाही. दुसरा मुद्दा म्हणजे की क्रांती आहे हा पहिला महत्त्वाचा मुद्दा, आणि दुसरा मुद्दा ती महत्त्वाची अशा अर्थ आहे की ती क्युबा आता देश काय आहे. तर क्युबा जर देश तुम्ही पाहिला तर त्याची त्यावेळेला, म्हणजे 1959 ज्या क्रांतीबद्दल आपण आज बोलतो आहोत, त्यावेळी त्याची लोकसंख्या 70 लाख होती. आज काय साधारण 1,10,00,000 वगैरे असेल, म्हणजे 1,10,00,000 म्हणजे मुंबईपेक्षा कमी, म्हणजे तसं पाहिलं तर. परंतु ज्याप्रमाणे चंद्रावरती ठेवलेलं पहिलं पाऊल नील आर्मस्ट्रॉंग म्हणाला होता, ए स्मॉल स्टेप ऑन द मून इज ओपनिंग ऑफ ए लॉंग जर्नी फॉर द मॅनकाइंड, तसं आहे. क्युबासारख्या एका छोट्या देशामध्ये टाकलेलं हे पाऊल हे संपूर्ण मानव समूहासाठी किंवा जगातल्या सर्व राजकीय आर्थिक व्यवस्थेसाठी एक फार महत्त्वाचं आणि नेतृत्वदायी अशा प्रकारचं पाऊल ठरू शकेल अशी क्षमता, असं पोटेन्शियल त्याच्यामध्ये होतं आणि आहे. याचं कारण का? तर याचं कारण ती क्रांती होती एवढंच फक्त नाही, त्या क्रांतीतला विचार तर महत्त्वाचा आहेच, परंतु ती क्रांती ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे काय? क्युबा. तर क्युबा कुठे आहे? बरेच वेळेला इतिहास आणि भूगोल हे एकत्र असतात, आपल्याला शाळेमध्ये ते वेगळे शिकवले जातात, कारण आपल्याला सगळंच वेगळं करून तुकडे करून शिकण्याची सवय, आणि त्यालाच आपण सायन्स असं पण म्हणतो. म्हणजे तुकडे करणं एखाद्या गोष्टीचं आणि प्रत्येक गोष्ट मायक्रोस्कोपमध्ये घालणं हे आपण सायन्स या हेडिंगखाली शिकतो. त्याचं सिंथेसिस आपण शिकत नाही कधी, आणि त्याचा सिंथेसायझिंग फॅक्टर जो आहे तो आपण विसरतो, किंबहुना दॅट हॅज बिकम द मेथड ऑफ सायन्स, द सो कॉल्ड मॉडर्न सायन्स. त्यामुळे इतिहास आणि भूगोल हे एकत्र जातात हे आपल्याला बरेच वेळेला सांगतात कधी कधी, पण विसरतो आपण. आता इथं ते क्युबाच्या बाबतीत किती महत्त्वाचं आहे लक्षात घ्या.
क्युबाचा भूगोल काय? क्युबाचा भूगोल आहे की अमेरिका खंडामध्ये, अमेरिका खंडाचा भाग असलेला, ज्याला आपण उत्तर अमेरिका म्हणतो, त्या उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका याच्यामध्ये जी एक पूर्व पश्चिम अशी एक बेटांची पट्टी आहे, मुख्यतः पूर्व पश्चिम आहे ते जास्ती. फ्लॉरिडा हे जे अमेरिकेतलं सगळ्यात दक्षिणेकडचं राज्य आहे, तिथून साधारणपणे 150 किंवा 120 miles अंतरावरती ती पट्टी आहे. आणि कोलंबस, कोलंबसापासून म्हणजे कोलंबसवर तिथं गेलेला होता, तिथपासून अमेरिका खंडामधले जे काही प्रदेश माहिती झाले सुरुवातीला, त्यातला क्युबा आहे. म्हणजे ही स्पॅनिशांची कॉलनी आहे पहिल्यापासून. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही थोडंसं इतिहासात अशासाठी जातो की क्युबाचा भूगोल आणि इतिहास हे दोन्ही एकमेकांशी फार महत्त्वपूर्ण रीतीने जोडले गेलेले आहेत. आणि मग आपण त्याच्या प्रत्यक्ष जे कॉन्टूर्स आहेत त्याचे इतिहासातले, त्याच्याकडे आपण म्हणजे आजच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत त्याच्याकडे येऊया. तर यात अमेरिकेतल्या मध्यामध्ये साधारण असलेली ही जी पट्टी आहे, ही पट्टी प्रथमपासून गुलाम आणणं याच्यासाठीचे केंद्र होते. आणि ती कायम स्पॅनिशांच्या नियंत्रणाखाली होती. त्या ठिकाणी जे मूळ अमेरिकन होते ते अर्थातच इतर अमेरिकन दक्षिण अमेरिकेतल्या बहुतेक मूळ अमेरिकनांच्या प्रमाणेच त्यांची कत्तल करण्यात आली किंवा ते नष्ट झाले, रोगराईमध्ये नष्ट झाले. त्या इतिहासात आपल्याला जायचं नाही. आता अत्यंत क्रूर असा इतिहास आहे सगळा वसाहतवादाचा हा, आणि तो अक्षरशः म्हणजे बरेच वेळा झाकला पण जातो आणि युरोपियन्सकडून झाकला जातो, अमेरिकन्सकडून तो नक्कीच जातो, कारण तो सरळ वेस्टर्न इंटरेस्ट आहे. परंतु हा अत्यंत क्रूर अशा प्रकारच्या सगळ्या कत्तली करून तिथली ओरिजिनल संस्कृती किंवा ओरिजिनल लोक हे जवळपास नष्ट झाले. आणि तिथं नंतर गुलाम आणून त्यांच्याकडून तिथं शेती म्हणा, ऊस, उसाची शेती, शुगर प्लांटेशन हे सुरू झालं. अशा प्रकारे सगळ्याच दक्षिण अमेरिकेमध्ये होत होतं. परंतु इतर दक्षिण अमेरिकेचे जे भाग, म्हणजे मेक्सिको आहे, ब्राझील आहे, अर्जेंटिना आहे, पेरू आहे, चिली आहे, हे जे दक्षिण अमेरिकेतले सगळे देश, ज्याला आज आपण वेगळे देश म्हणून ओळखतो, त्या देशामध्ये त्या साधारणपणे 1492 साली कोलंबस आला आणि त्याच्यानंतर साधारणपणे 16, 17, 18, 19 शतकामध्ये प्रत्येक देशामध्ये काही स्वातंत्र्याच्या चळवळी झाल्या. स्वातंत्र्याच्या म्हणजे काय? जशी अमेरिकेमध्ये, उत्तर अमेरिकेमध्ये ब्रिटनपासून नॉर्थ अमेरिका वेगळी, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका झाली, तसंच दक्षिणेमध्ये स्पेन आणि पोर्तुगाल या दोन मुख्य देशांचं तिथं वर्चस्व होतं. त्यांच्यापासून याच्या त्यांच्या कॉलनीज होत्या, त्या स्वतंत्र झाल्या. परंतु क्युबा हा त्याला अपवाद होता. महत्त्वाचा मुद्दा इथं असा आहे की क्युबा काही विशिष्ट त्याच्या भौगोलिक स्थानामुळे क्युबाचा इतिहास असा बदलला की क्युबा हा स्पेनपासून अगदी अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे 1898 पर्यंत त्या अर्थाने मुक्त असा कधीच झाला नाही. आणि तो सतत त्यांच्या प्रभावाखाली राहिला आणि तिथे सतत असे उठाव होत राहिले. परंतु तो स्पॅनिशांच्या नियंत्रणाखाली राहिला. आणि उत्तर अमेरिका म्हणजे ज्याला आपण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका किंवा कॅनडा आणि कॅनडा असं म्हणतो, तिथे ज्या प्रकारे व्यापार, भांडवल, गुंतवणूक, उद्योग यांचा विकास झाला, तसा दक्षिण अमेरिकेत झाला नाही. त्याची काही कारणं आहेत पण तो आत्ताचा आपल्या चर्चेचा भाग नाही. क्युबा हा तेव्हापासून ते 1959 सालापर्यंत लक्षात घ्या, हा अमेरिकेचं बॅकयार्ड म्हणून राहिलेला आहे. ह्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्या भूगोलामधून त्याचा इतिहास असा गठित झालेला आहे. म्हणजे युनायटेड स्टेट्स नावाची एक अतिशय मोठी अशी लष्करी आणि आर्थिक सत्ता ही जशी 19व्या शतकामध्ये फार मोठी नव्हती ती, परंतु 19व्या शतकाच्या अखेरीला तिला एक बाळ झालं आणि पहिल्या महायुद्धाच्या आधी तर निश्चितपणे तिचा एक स्वतःचा असं किशोरवयीन रूप ज्याला आपण म्हणतो असं दिसत होतं. पण तिला कॉलनीज नव्हत्या. तिला कॉलनीज असाव्यात का नसाव्यात याची सुद्धा अंतर्गत चर्चा अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे ब्रिटनला कॉलनी आहेत, जर्मनीला असं वाटत होतं की आपल्याला कॉलनीज असाव्यात, म्हणून तर पहिल्या महायुद्धाचं कारण ते होतं मुख्यतः. आणि दुसऱ्याचं तर 100% होतं. साधारण दोन महायुद्ध होती चुकीचं, एकच महायुद्ध त्याचे दोन टप्प्यांमध्ये झालं, पार्ट 1 पार्ट 2 असं म्हणणं जास्त योग्य आहे. तर म्हणजे कॉलनीज, आता अमेरिकेला प्रश्न होता की आपल्याला कॉलनी नाही आहेत. मग अमेरिकेमध्ये एक धोरण ठरवलं की पॅसिफिक हा आपलाच आहे, अटलांटिक हा युरोपियन्सचा, म्हणजे त्यांनी, कारण युरोपियन्सना ओपन आहे अटलांटिक, पॅसिफिक जो आहे
इकडून जो चीनला इकडून ओपन आहे, तेव्हा पॅसिफिकमध्ये फिलिपिन्स आहे, मग इकडं अगदीच तोंड केलं तर जपानसुद्धा आहे. तेव्हा पॅसिफिकमध्ये इकडं जपान आणि इकडं अमेरिका, या दोघांना पॅसिफिकमध्ये जायचं आहे. पण अर्थात क्युबा त्या बाजूला नाही, क्युबा अटलांटिकच्या बाजूला आहे. त्यामुळे क्युबा हा अमेरिकेचं कायम बॅकयार्ड राहिलेलं आहे, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे क्युबा पूर्णपणाने स्पॅनिश लोकांपासून पूर्णपणे मुक्त झाला नाही 1898 पर्यंत. परंतु अमेरिका आणि स्पेन यांच्यामध्ये जेव्हा एक युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळेला क्युबाला मर्यादित अर्थाने स्वातंत्र्य मिळालं, परंतु तो अमेरिकेच्या नियंत्रणाखाली गेला. म्हणजे अमेरिकेची त्या अर्थाने कॉलनी नाही म्हणता येणार, परंतु अमेरिकेच्या बऱ्याच कॉलनीजना कॉलनी म्हटलं जात नाही. म्हणजे अशी अमेरिकेची खासियत आहे की अमेरिका अशा खूप कॉलनीज तयार करते, पण त्यांना कॉलनीज म्हटलं जात नाही. म्हणजे ते सगळं तेच करतात, फक्त असं ते कॉलनी म्हणून करत नाहीत. तेव्हा म्हणजे आपल्या मनांपासून बऱ्याचशा गोष्टी, तर अशी ती क्युबा ही अमेरिकेची अशी अनडिक्लेअर्ड कॉलनी ज्याला आपण म्हणतो अशी झाली. म्हणजे राजकीय दृष्ट्या क्युबा हा म्हणजे प्रोटेक्टोरेट तर होताच अमेरिकेचं 1898 1904 पर्यंत. हे सगळं मी का सांगतोय, म्हणजे इतिहास हिस्ट्री क्लब आहे म्हणून इतिहास सांगायचं म्हणून नाही सांगत मी, तर याचा संबंध क्युबन इकॉनॉमीशी आहे. या काळामध्ये अमेरिकेमधल्या ज्या सगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या निर्माण झाल्या, तो याच्या नंतरचा किंवा हाच काळ आहे. आणि त्यांनी क्युबामध्ये मायनिंग आणि ॲग्रिकल्चर, म्हणजे विशेषतः तंबाखू, साखर म्हणजे साखरेसाठी लागणारा ऊस, ही उत्पादनं आणि मायनिंग म्हणजे निकेलचं मुख्यतः प्रोडक्शन, यामध्ये बहुतेक सर्व गुंतवणूक ही अमेरिकन मल्टीनॅशनल्सनी केली. आणि ती मल्टीनॅशनल्सनी केलेली गुंतवणूक ही इतकी प्रचंड होती, प्रचंड म्हणजे त्याचा टक्केवारी त्याचं प्रमाण एवढं होतं की जेव्हा आर्थिक गुंतवणूक ही एवढ्या मोठ्या प्रमाणात होते, परंतु अधिकृतरित्या ती तुमचं स्टेट नसते. म्हणजे फ्लोरिडापासून इतक्या कमी अंतरावर असलेलं तर म्हणजे लॉजिकली अमेरिकेचं स्टेट सुद्धा होऊ शकली असती, परंतु आंतरराष्ट्रीय कारणांसाठी त्यांना ते तसं करायचं नव्हतं. बिकॉज इट विल बी अमाउंटिंग टू अनेक्सिंग वन मोर टेरिटरी टू युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, विच हॅड नॉट बीन द डिक्लेअर्ड पॉलिसी ऑफ युनायटेड स्टेट्स, बिकॉज दे डिक्लेअर दॅट वी विल नॉट हॅव एनी मोर कॉलनीज, बिकॉज वी आर नॉट अ कलोनियल पॉवर, असे त्यांनी स्वतःची सेल्फ इमेज आणि सेल्फ डिक्लेरेशन होतं त्यांचं. त्यामुळे त्यांनी त्यांना कॉलनी केलं नाही, परंतु ते त्यांच्या कायम नियंत्रणाखाली राहिले. आणि यानंतर मी त्याच्या बारीकात इतिहासातल्या सगळ्या तपशिलात जात नाही. यानंतर क्युबाचा जो इतिहास आहे, हा क्युबाचा इतिहास हा अमेरिकन मल्टीनॅशनल्सनी बसवलेली वेगवेगळी सरकार किंवा त्या ठिकाणी निर्माण झालेले पोसलेले माफिया आणि त्याचप्रमाणे करप्ट ब्युरोक्रसी, या सगळ्यांचा एक सगळ्यांची आस्थापना किंवा द एस्टॅब्लिशमेंट असं म्हणून क्युबातली व्यवस्था तयार झालेली आहे. तेव्हा क्युबाला बनाना रिपब्लिक ज्याला म्हणतात, ते बनाना रिपब्लिक म्हणावं अशा प्रकारची परिस्थिती. तुम्हाला बनाना रिपब्लिक म्हणजे माहिती आहे की म्हणजे तुम्ही असं ज्याप्रमाणे इज व्हेरी विच कॅन वेअर द पॉवर्स कॅन बी चेंज, वेअर द रुलर्स कॅन बी इन्स्टॉल्ड अँड थ्रोन आउट बाय द सुपर पॉवर्स सो इझिली, पर्टिक्युलरली युनायटेड स्टेट्स इन द कॉन्टेक्स्ट ऑफ साऊथ अमेरिका, त्याला बनाना रिपब्लिक असा एक शब्द वापरला जातो. तर अशा प्रकारचं बनाना रिपब्लिक हे क्युबा हे होतं. आणि त्याच क्युबामध्ये एक अशा प्रकारची जागृती निर्माण व्हायला लागली की अरे आपण कोण आहोत, आपण म्हणजे कोणी म्हणेल की त्यांची गुंतवणूक आहे पण अकाउंटेबिलिटी काहीच नाही आहे. म्हणजे इकडे स्पॅनिशांकडे अकाउंटेबिलिटी नाही, कारण स्पॅनिश सत्तेमध्ये यांना काहीच प्रतिनिधित्व नव्हतं पहिल्यापासूनच, आणि इकडं अमेरिकन सत्तेमध्ये पण नाही. त्याच्यामुळे म्हणजे एक काय म्हणतो ना आपण, म्हणजे फक्त लुटायचं एक केंद्र एवढंच फक्त त्याचं स्वरूप राहिलं. लोकसंख्या जरी कमी असली तरीसुद्धा ते लोकच आहेत ना शेवटी, आणि त्यामुळे त्यांचं जीवनमान सुधारणं, तिथं काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं, तिथं विकास करणं, यापेक्षा अशा प्रकारची एक मल्टीनॅशनलची प्रायव्हेट गव्हर्नमेंट असल्याप्रमाणे तिथं सत्ता चालवणं
हाच प्रकार क्युबामध्ये होत राहिला. यानंतर पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान 1940 पासून तिथे 1933 पासून तिथं काही वेगळे वारे व्हायला लागले आणि मग तिथं एक बॅटिस्टा नावाचा एक सत्ताधारी एक हुकुमशहा आला. 1940 साली एक नवी घटना बनवली गेली आणि 1933 तो 33 ते 40 आला, पण मग पुन्हा 43 आला आणि तो सॉरी पुन्हा 52 आला आणि त्याच्यानंतर त्याची ती सत्ता जी आहे ती चालू राहील. ह्याच्या तपशिलात मी रुलर्सच्या नावाच्या तपशिलात जात नाही. मुद्दा काय तो लक्षात घ्या. मुद्दा असा आहे की क्युबामधली व्यवस्था ज्याला आपण क्रॉनिझम ज्याला म्हणतो किंवा सेमी कलोनियल स्टेट अशा प्रकारची तिथली व्यवस्था होती. हा शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजे अमेरिका एक इम्पेरियलिस्ट पॉवर, अमेरिका एक कलोनियल पॉवर आणि तिचं एक केंद्र, शोषणाचं केंद्र म्हणून क्युबा. हे रिलेशन जे आहे हे रिलेशन तिथं निर्माण झालं आणि तिथं जेव्हा काही उठाव करण्याचा प्रयत्न होईल तेव्हा पैशाचा, भांडवलाचा आणि करप्ट ब्युरोक्रसीचा आणि प्रसंगी मिलिटरीचा वापर करून ते एकतर क्रश करायचं किंवा त्याला वेगळं वळण द्यायचं, नवीन कोणतरी आणून बसायचा, हे अमेरिकेने तिथं नेहमी केलेलं आहे. आता पॅरलल जर सांगायचं झालं तर निकारागुआ, चिली, एल साल्वेडोर आणि मिडल ईस्ट म्हणजे जिथं अरब प्रदेश ज्याला आपण म्हणतो तिथे अशी शेकडो नाही तरी डझनावारी उदाहरणं आपल्याला आढळतील की जिथं अमेरिकेच्या विरोधामध्ये जर एखादी सत्ता निर्माण झाली तर ते कुठल्याही थराला जाऊन तिचा काटा काढतात. द बेस्ट एक्झाम्पल अराउंड अस इज अफगाणिस्तान. ज्या अफगाणिस्तानमध्ये एक ज्याला धर्मनिरपेक्ष म्हणता येणार नाही परंतु ऑलमोस्ट त्या लेवलला जाईल, बुरखा पद्धत रद्द करणारी वगैरे वगैरे, स्त्रियांना शिक्षण देणारी अशी एक सत्ता निर्माण झाली, परंतु ती रशियाला अंकित आहे. म्हणल्यानंतर तिथं तालिबान आणली गेली. लक्षात घ्या, ज्या तालिबाननी एका मलाला नावाच्या मुलीला ऍसिड टाकून मारून टाकण्याचा प्रयत्न केला, पोलिओची लस तिचा प्रचार करतायत म्हणून, किंवा अशा प्रकारचे अनेक अत्याचार, ती सत्ता किंवा आधीची असलेली सत्ता आपल्याला सोयीची नाही यासाठी बदलली गेली. एक्झॅक्टली याच प्रकारची, तिथं धार्मिक नसेल, तिथं धार्मिक तणावाचा प्रश्न नव्हता परंतु दुसऱ्या पद्धतीनं. आणि या विरोधामध्ये क्युबामधल्या तरुणांमध्ये, इंटेलेक्च्युअल्समध्ये आणि जे काही कामगार होते, छोटे शेतकरी होते, त्यांच्यामध्ये एक प्रचंड असा राग होता. ही पार्श्वभूमी आहे क्युबामध्ये झालेल्या क्रांतीची. आणि याला बरीच भर म्हणून एक बॅटिस्टा नावाचा एक सैन्यामधला अधिकारी जो हुकुमशहा म्हणून तिथं सत्तेवरती बसला, त्यांनी चालवलेली अनिर्बंध अशा प्रकारची सत्तेची हुकुमशाही आणि ही सर्व अशी अर्थव्यवस्था, या पार्श्वभूमीवरती क्युबामध्ये तरुणांचे गट हे उठाव करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. त्याच्यामध्ये फिडेल कॅस्ट्रो, राहुल कॅस्ट्रो आणि क्युबामधली सर्व मंडळीचे गवेरा काय क्युबन नव्हे, त्याचं नाव क्युबन क्रांतीशी जोडलेलं आहे, तो अर्जेंटिनियन मूळचा, तो नंतर जॉईन झाला. असे तरुण उठाव करत असताना फिडेल कॅस्ट्रो आणि त्यांच्या ग्रुपने असं ठरवलं की आपण याला कायदेशीर पातळीवरती आव्हान द्यायचं. फिडेल कॅस्ट्रो हा कायद्याचा पदवीधर, त्याचे वडील चांगले, त्यांची शेती होती, त्या अर्थानं तो एका म्हणजे मुलं बाळ त्या अर्थाने शेती जमीन असलेल्या एका सुखवस्तू म्हणता येईल अशा घरातला. परंतु अशा प्रकारचं सुख हे माणसाला पूर्णपणे भारून टाकतं जसं नाही, तसं असतं तर मग गौतम बुद्धांनी घर सोडलं नसतं. तेव्हा सत्याचा शोध आणि व्यापक सत्याचा शोध ही माणसाची भाकरीच्या बरोबरची आणि भाकरीच्या पलीकडची पण एक गरज असते. नाहीतर काल मार्क्स हा एक PhD झालेला, डॉक्टरेट मिळवलेला विद्यार्थी होता, अतिशय हुशार होता. त्याला 4 देशात पराबंद होऊन इंग्लंडमध्ये जाऊन अत्यंत विपन्न अवस्थेत लिहित बसण्याची आणि सतत अटक आणि तुरुंगात जाण्याची भय बाळगत बसण्याची गरज नव्हती. एंगल्स नावाचा मनुष्य की जो एका मिल मालकाचा मुलगा होता, त्याला गरज नव्हती की त्याने मार्क्सला मदत करावी आणि हे सगळं अंगावर घ्यावं, स्वतःच्या वडिलांची प्रॉपर्टी इनहेरिट करायची सोडून हा उद्योग करायचा त्याला काहीच गरज नव्हती. तेव्हा इतिहासामध्ये असे दाखले पुष्कळ आहेत
भारतीय इतिहासामध्ये आहेत, अगदी शिवाजी महाराजांपासून आहेत, त्यांना सुद्धा काही गरज नव्हती हे सगळं अंगावर घेत, त्याच्यापेक्षा एक जागीरदार म्हणून राहिले असते, सुखात राहिले असते, त्यांना पण गरज नव्हती. पण ही जी स्वातंत्र्याची किंवा समाजाशी जोडून घेण्याची ही जी आणि पूर्ण सत्य शोधण्याची ही जी आकांक्षा आहे, ही आकांक्षा माणसामध्ये आहे. आणि मी तुमच्याशी बोलतोय याचं कारण हेच आहे की तुम्ही उद्या इंजिनिअरिंग जेव्हा करताय तेव्हा इंजिनिअरिंगच्या पलीकडचं काहीतरी व्यापक सत्य तुम्ही शोधताय असं मला वाटतंय तुमच्या पद्धतीनं. तर मित्रांनो, अशा प्रकारे क्युबामध्ये हे गट, तेव्हा या कायद्याच्या पदवीधराने असं ठरवलं की आपण याला कायद्याच्या मार्गाने आव्हान देऊ, परंतु ते शक्य झालं नाही. तो त्याचा जो काही प्रयत्न होता कोर्टाच्या माध्यमातून सत्ता नष्ट करण्याचा वगैरे, तो असफल झाला. त्याच्यानंतर त्याने असं ठरवलं की आपण आता सशस्त्र या कायदेशीर मार्गाने काही होणार नाही, कारण निवडणुका बिवडणुका सगळं तिथं फजूल होतं, तो मार्ग तिथं उपलब्ध नव्हता, कायदेशीर मार्ग कोर्टाचा मार्ग उपलब्ध नव्हता. मग त्याने असं ठरवलं की आता आपण दुसरा कुठलाच मार्ग नाही आपल्याला, त्यामुळे सशस्त्र मार्गाचा अवलंब करायचा त्याने ठरवलं. आणि उठाव करण्यासाठी काही जमवाजमाव केली, त्याला 26 जुलै मुवमेंट असं म्हणतात. आणि तो 53 सालचा त्यांचा प्रयत्न होता आणि त्यानंतर तो अर्थातच फसला. त्याच्यामध्ये सगळे लोक पकडले गेले, अनेक जण मारले गेले आणि फिडेल कॅस्ट्रो आणि त्याचा भाऊ म्हणजे ज्यांच्याबद्दल आता आपण फोकस ठेवून बोलतोय ते पण त्यांना पण अटक झाली, त्याला 15-13 वर्षाच्या शिक्षा झाल्या. परंतु 55 साली असं झालं की या सगळ्या बॅटिस्टाच्या सरकारबद्दल जगामध्ये सगळीकडे आणि विशेषतः अमेरिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र असं नाराजीचं आणि असंतोषाचं पब्लिक ओपिनियन तयार झालेलं होतं. आणि लक्षात घ्या, दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरचा तो काळ होता आणि दुसऱ्या महायुद्धानंतर, कारण तो काळही महत्वाचा आहे, जसं म्हणतात की स्थल आणि काल हे दोन्ही महत्वाचे असतात, तसे काल काय आहे, तो काल आहे दुसऱ्या महायुद्धानंतरचा. दुसऱ्या महायुद्धानंतरची परिस्थिती कशी आहे की लोकशाहीसाठी फॅसिस्ट अशा हिटलरचा पराभव करण्यासाठी दोस्त राष्ट्र एकत्र येऊन, म्हणजे फॅसिस्ट हिटलर असेल, मुसोलिनी असेल किंवा जपानचे हिरो इटो असेल, त्या सगळ्या म्हणजे एका साम्राज्यवादी आणि फॅसिस्ट अशा दोन्ही युद्धखोर सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये एकजूट करून दुसरं महायुद्ध जिंकलं गेलं. आता तुम्ही जर क्युबामध्ये हुकुमशहा असलेल्या बॅटिस्टाला, तो इतकं दडपशाही करतोय, त्याला जर पाठिंबा देत असेल अमेरिका, तर अमेरिकेतलं इंटरनल पब्लिक ओपिनियन हे त्याला मान्यता देणं शक्य नव्हतं. त्यामुळे अमेरिकेमध्ये सुद्धा त्याच्या विरोधात एक वातावरण होतं आणि म्हणूनच या बॅटिस्टाला जनरल ॲमनेस्टी ज्याला म्हणतो ही डिक्लेअर करावी लागली आणि त्याच्यामधून क्युबामध्ये फिडेल कॅस्ट्रो आणि राहुल यांची सुटका झाली. आणि त्याच्यानंतर त्याने असं ठरवलं की आता आपण अधिक तयारी केली पाहिजे आणि नंतर त्याने अधिक तयारी केली आणि क्युबाच्या साधारण दक्षिण पूर्वेला जी एक मोठी माउंटन रेंज आहे, सिएरा मिस्ट्रा असं त्याला म्हणतात, सिएरा मिस्ट्राच्या जंगलामध्ये म्हणजे डोंगराळ जंगलामध्ये त्यांनी एक बोट घेऊन प्रवेश केला आणि त्याच्यानंतर तिथे तो तिथून सशस्त्र लढा सुरू करायचा आणि खालून वर वरती हॅवाना एकदम वरती आहे त्या हॅवानापर्यंत सगळं असं काबीज करत जायचं अशा प्रकारची त्यांची कल्पना होती. लक्षात घ्या, या मूर्खाच्या कल्पना नव्हत्या, कारण ज्या वेळेला एखाद्या सत्तेचे पाय हे मुळातच जन आधार नसल्यामुळे ठिसूळ झालेले असतात, वेन द व्हेरी लेजिटिमसी ऑफ द पॉवर हॅज बीन इरोडेड हॅज बीन चॅलेंज सिरियसली बाय द पीपल, त्यावेळेला चॅलेंजिंग सच अ पॉवर इज रिअली व्हेरी इझी बिकॉज द पॉवर इज ऑलरेडी लॉस्ट, नो पॉवर कॅन रिमेन विदाउट लेजिटिमसी. लेजिटिमसी इज नेसेसरी. लेजिटिमसी मीन्स द न्याय्यता, ज्याला आपण सत्तेला एक न्याय्यता लागते. तुम्ही एखाद्याच्या आता जेव्हा दंडुका देता तेव्हा दंडुका मारण्याचा तुम्ही त्याला अधिकार देता, तो मान्य करता, केव्हा मान्य करता की तो न्यायबुद्धीने तो वापरेल अशी तुमची अपेक्षा असते. तुम्ही त्याला एक ब्लँक चेक लिहून देत असता, अपेक्षा अशी असते की तो चेक हा तो योग्य वेळेलाच लिहिल. पण जेव्हा हा विश्वास म्हणजेच न्याय्यता जेव्हा संपते तेव्हा तुमच्याकडे किती शस्त्रबल आहे ही केवळ तांत्रिक गोष्ट होते. आणि हीच गोष्ट क्युबामध्ये झालेली होती. सत्तेचा जो जनाधार होता तो गेलेला होता, त्याची न्याय्यता गेलेली होती, त्याच्यामुळे या तरुणांना असं वाटलं आणि म्हणूनच तिथले न्यायालयाचे किंवा संसदेचे इत्यादी सर्व मार्ग हे बंद झालेले होते आणि म्हणूनच त्यांना असं वाटलं की आता जर याला खालून आपण धक्का दिला आणि तर ही सत्ता कोसळून पडेल आणि म्हणून ते एकत्र झालेले होते. आणि मग तिथून तो त्यांचा प्रवास सुरू झाला 56 सालापासून.
तो 1959 सालापर्यंत त्याचा सगळा तपशील सांगण्याची गरज नाही. परंतु क्युबामध्ये असे अनेक गट निर्माण होत होते, त्याच्यातला हा एक सगळ्यात प्रमुख असा गट होता. आणि याच मधल्या काळामध्ये म्हणजे 56 अलीकडच्या काळामध्ये क्युबामध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांना फिडेल कॅस्ट्रोला जो सहकारी मिळाला तो चेगुवेरा, अर्जेंटिनियन क्रांतिकार, अतिशय स्वप्नाळू, अतिशय काय म्हणतात त्याला असं जीवन एखाद्याने असं भिरकावून द्यावं, एखाद्या फुलपाखराने असं हवेत उडत जावं तशा प्रकारे ज्याने स्वतःचं जीवन असं भिरकावून दिलेलं आहे क्रांतीच्या किंवा समाजाच्या कार्यामध्ये सहजतेने, अतिशय सहजतेने, असा हा मनुष्य अतिशय रोमॅन्टिक असं मनस्वी जीवन जगणारा. आणि हे सगळेच असे होते. तुम्ही त्यावेळेचे जर त्यांचे छायाचित्र, त्यांचे फोटो जर पाहिलेत तर असं प्रेमात पडावं किंवा अशी भुरळ पडावी अशा प्रकारचे सगळे फोटो आहेत, अशा प्रकारचं त्यांचं जीवन आहे सर्व. ते लोकांमध्ये मिसळत आहेत आणि जिथं ते जात आहेत सैन्य अंगावर आहे त्यांच्या, ते सैन्य अंगावर घेऊन त्या डोंगरामध्ये चालले आहेत. अत्यंत तुटपुंजी अशी शस्त्र आहेत, परंतु त्यांना सपोर्ट जो आहे तो जनतेचा आहे. कारण ते तिथल्या कुठल्या जनतेला ओलीस धरून कुठलं शस्त्र लढा करत नाही आहेत. त्यांची व्हायलन्सची कल्पना ही व्हायलन्स ॲज मीन्स नाही आहे, व्हायलन्स ॲज डिफेन्स आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला मारायला आलात तर का, आणि तुम्ही आम्हाला आमच्यावर गोळी झाडली तर गोळीचा वापर, असं असं आहे. गोळीचा वापर जनतेवरती दहशत म्हणून ते करत नव्हते, म्हणजे त्या अर्थाने ते दहशतवादी नव्हते. लक्षात घ्या, दहशतवाद कुठं असतो? जेव्हा तुम्ही लोकांवर दहशत बसवण्यासाठी जेव्हा हिंसेचा वापर करता तेव्हा त्याला दहशतवाद असं म्हणतात. तेव्हा हे दहशतवादी नव्हते, हे क्रांतिकारक होते. तेव्हा त्यांनी ज्या परिसरामध्ये ते होते त्या परिसरामध्ये लोक त्यांचं संरक्षण स्वतःचं शरीराचा कोट करून करत होते, की जो अनुभव महाराष्ट्रात सुद्धा आपण वेगवेगळ्या वेळेला घेतलेला आहे, म्हणजे अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून. तर हा जो 3 वर्षाचा जो सगळा काळ आहे, या सगळ्या काळामध्ये अनेक मोहिमा झाल्या त्या बॅटिस्टाच्या, परंतु त्या सगळ्या फेल गेल्या. काही ठिकाणी यशस्वी झाल्या पण बहुतेक इफेक्टिव्हली त्या ऑल दॅट फेल्ड. आणि फायनली 1959 मध्ये 31 डिसेंबर म्हणजे 1 जानेवारीला ते त्यांच्या डेस्टिनेशनला पोहोचले आणि ती सत्ता त्यांना पायउतार व्हावलं, बॅटिस्टाला पळून जायला लागला. फ्लेड द कंट्री. तोपर्यंत फिडेल कॅस्ट्रो हा किंवा ही सगळी हा सगळा ग्रुप ही कम्युनिस्ट पार्टी नव्हती. लक्षात घ्या, हे कम्युनिस्ट पार्टीचं ऑर्गनायझेशन नव्हतं. किंबहुना त्यांनी आपली आधुनिक त्यांनी आपली अधिकृत विचारसरणी द ऑफिशियल आयडिओलॉजी किंवा थिअरी म्हणून मार्क्सिझम लेनिझमचा स्वीकार केलेला नव्हता, किंवा तसं जाहीर तर अजिबातच केलेलं नव्हतं, किंवा तर त्यांच्या मनातही त्या अर्थाने नव्हता. एक हुकुमशहाच्या विरुद्ध एका अन्याय अशा व्यवस्थेच्या शोषणाच्या विरोधामध्ये, म्हणजे कशाच्या विरोधात होते लक्षात घ्या, त्यांनी जो काय कार्यक्रम जाहीर केला होता तो जमीन सुधारणांचा होता. त्यांनी जो कार्यक्रम जाहीर केला होता तो अमेरिकेच्या शोषण करणाऱ्या भांडवल आणि कंपन्यांचा राष्ट्रीयकरणाचा होता. त्यांनी जो कार्यक्रम त्यांनी जे वचन जनतेला दिलेलं होतं ते त्यांच्या व्यवस्थेमध्ये आणि त्यांच्या आर्थिक जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन करण्यासाठी ही जी मधली जी दलाल मंडळी आहे त्या दलालांना दूर करण्याचा तो कार्यक्रम होता. शिक्षणाचं सार्वत्रीकरण करण्याचा कार्यक्रम होता. आणि म्हणून त्या कार्यक्रमाचं नाभाविधान म्हणजे त्याचं नॉमेनक्लेचर, ऑल्दो इट वॉज नॉट कॉम्युनिस्टिक इन द सेन्स इट वॉज नॉट डिक्लेअर टू बी अ कॉम्युनिस्ट प्रोग्राम और मार्क्सिस्ट लेनिनिस्ट आयडिओलॉजी और आयडिओलॉजी बेस्ड प्रोग्राम इन कंटेंट इट वॉज सो. त्यामुळे मातीतून ज्याप्रमाणे फूल उगवून यावं तसा फिडेलचा आणि चे गवेराचा मार्क्सवाद हा तिथल्या क्रांतीच्या प्रक्रियेत असा उमलून आलेला आहे. लक्षात घ्या, तो वडाच्या झाडाप्रमाणे त्याचं मूळ वरून खाली गेलेलं नाही आहे, ते खालून वर आलेलं आहे. अँड दॅट्स वाय इट इज ऑथेंटिक. म्हणजे याचा इतर ऑथेंटिक नाही तसं मला म्हणायचं नाही, म्हणजे त्या परिस्थितीतलं मी सांगतो. त्याच्याप्रमाणे त्यांनी जी विचारसरणी स्वीकारली, त्यांनी जो काय कार्यक्रम जाहीर केला तो त्यांना समोर जे सत्य दिसलं जसं भावलं त्याचं थिअरायझेशन ते करत गेले, त्याचं सार्वत्रिकरण करत गेले आणि त्याच्यामधून त्यांनी जो काय कार्यक्रम जाहीर केला इट हॅपन टू बी मार्क्सिस्ट लेनिनिस्ट नॉट इट वॉज डिझाईन टू बी सो और इट वॉज सप्रेस्ड टू बी सो.
and this is the spontaneous character, and this is, I would say, the originality of the Marxism as embedded in the Cuban Revolution. So you can say Marxism is the embedded base of Cuban Revolution. It is the very soil and seed which has come from within, not from above, not from without, not externally. It is not exported from anywhere. It is not imported from anywhere. It has come from within. आणि म्हणून तो अतिशय ऑथेंटिक आहे. आणि म्हणून क्युबाची जी क्रांती आहे तिचं स्वागत जगामध्ये सगळीकडे झालं, अमेरिकेमध्ये सुद्धा झालं. कॅनडाने सुद्धा असं वाटलं नंतर की होय, ही जी क्रांती आहे, ही क्रांती ही मूळ जी होती ती एका हुकुमशाहच्या विरोधात होती. परंतु त्यांच्या लक्षात आलं की हे जे काय होत आहे हे आपल्या ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यांना अनुकूल नाही आहे. आणि अमेरिकेमध्ये चांगलं काय याचा अर्थ मल्टीनॅशनल्स आणि ग्लोबल कॅपिटलला जे चांगलं आहे ते फुटपट्टी नक्की ठरलेली आहे. तर ती फुटपट्टी लावली असता लोकशाहीच्या फुटपट्ट्या तिथं चालत नाहीत. मग एखाद्या देशामध्ये मिलिटरी सत्तेला जर पाठिंबा द्यावा लागला तर तो द्यायचा. कारण का, निकारागुआचं उदाहरण घ्या, एल साल्वेडरचं उदाहरण घ्या, कितीतरी म्हणजे आता पाकिस्तानचं उदाहरण घ्या. उदाहरणार्थ कोणी असू द्यात, सत्ताधारी असू द्या, पण आपल्याकडनं शस्त्र घेतोय ना, गुड इनफ. आपल्याला म्हणजे आपल्या त्या त्या सेक्शनल इंटरेस्टना फीड करतोय ना सौदी अरेबिया. किती धार्मिक असू द्या, किती धर्मांड असू द्या, पण चालेल आपल्याला, पण तेलावरती नियंत्रण ठेवायला बरं आहे. त्यामुळे तिथं तिथं त्यांना ते पाठिंबा देत असतात. त्याच्यामुळे आता प्रश्न असाल की क्युबामध्ये हा लोकशाही आणणार असं म्हणतोय, पण हा आपल्या त्यांनी काय केलं? तर त्यांनी आता तिथे मी आकडे सांगतो की जेव्हा ही क्रांती झाली त्यावेळेची परिस्थिती काय होती लक्षात घ्या. जस्ट अ ग्लिम्स ऑफ सम फिगर्स. बाय लेट 50s US फायनान्शियल इंटरेस्ट इन्क्लुडेड 90% ऑफ क्युबन माइन्स, 80% ऑफ इट्स पब्लिक युटिलिटीज, 50% ऑफ इट्स रेल्वेज, 40% ऑफ शुगर प्रोडक्शन, 25% ऑफ इट्स बँक डिपॉझिट्स. दिस वॉज द US प्रेझेन्स और US इकॉनॉमिक प्रेझेन्स इन क्युबा. सत्तेवरती आल्यानंतर फिडेल कॅस्ट्रोनी सर्व अमेरिकन प्रॉपर्टी जी काही होती ती राष्ट्राला दिली. वेअर इट रिअली बिलॉंग टू हुम इट रिअली बिलॉंग, दॅट मीन्स द नेशन. याला लोक नॅशनलायझेशन असं म्हणतात, पण फिडेल पुट्स इट इन अ डिफरंट सिक्वेन्स. He says that I returned the property to whom it really belonged, that is the nation. Manje it was usurped, it was taken by these companies from the real owners. And the real owners ne puna mool owners kadna ghetli hoti, pan ata to itihas zala. Ata je ahet tyancha kadna jyanni ghetli tyanna mi parat dili, manje rashtrala parat dili. Ani tithun suruvat zali की आता यांचं काय करायचं. आता अशा वेळेला अमेरिकेची पद्धत अशी असते की तिथं एक प्रतिक्रांती करायची, आणि ती प्रतिक्रांती करण्यासाठी अर्थातच क्युबामध्ये बडी मंडळी होती ती बरीचशी या सगळ्या प्रक्रियेमध्ये पळून गेली. कारण जवळच असल्यामुळे अमेरिका ते लगेच अमेरिकेमध्ये पळून गेले. त्यातले त्यांच्यातल्या काही लोकांना हाताशी धरून त्याने बे ऑफ पिग्स म्हणून तिथं एक एरिया आहे, तिथे एक उठाव घडवला. असे उठाव अमेरिका घडवत असते, ते असे त्यांनी उठाव घडवला. तसं तर इराणमध्ये उदाहरणार्थ मोझादेक नावाचा एक सत्ताधारी की ज्यांनी ब्रिटिश आणि अमेरिकन ते ब्रिटिश ब्रिटिश तेल कंपनीचं राष्ट्रीयकरण केलं, मग त्याला सत्तेवरनं पाय उतारवावं लागलं. ते असं जो कोणी करेल त्यांना सत्ता सोडावी लागते, पण तसंच झालं. असा प्रयत्न झाला म्हणजे, पण बे ऑफ पिग्सचा उठाव अयशस्वी ठरला, तो क्रश करण्यात आला. आणि त्याच्यानंतर हळूहळू फिडेल कॅस्ट्रो यांनी या मधल्या काळात म्हणजे शेवटच्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये क्रांतीनंतरच्या लगेचच्या
त्यांच्या लक्षात आलं की आता या एका महासत्तेच्या विरोधामध्ये आपण एक भूमिका घेऊन उभे राहिलेलो आहोत, आणि ही भूमिका अमेरिकेच्या विरोधातली नाही तर जागतिक भांडवलशाहीच्या विरोधातली आहे. लक्षात घ्या की अमेरिका इज नॉट अ स्टेट इन वन जिओग्राफिकल एरिया, इट रिप्रेझेंट्स अ ग्लोबल पॉवर ऑफ कॅपिटल आणि द ओनली पॉवर आफ्टर सेकंड वर्ल्ड वॉर, म्हणजे कॅपिटलिस्ट वर्ल्ड मधले. आधी काय होतं म्हणून म्हणलं की काल महत्वाचं आहे की दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर असं चित्र निर्माण झालेलं होतं की आता सोव्हिएत युनियन हॅज कम व्हिक्टोरियस, चायना हॅज कम व्हिक्टोरियस बिकॉज चायनामध्ये एक क्रांती झालेली आहे, आणि सर्व भांडवलशाही जगाचा मुखंड किंवा नेता अमेरिका आहे. त्या अमेरिकेच्या विरोधामध्ये अमेरिका खंडामध्ये त्यांचं 50वं आणि 51वं हे असं म्हणावं इतक्या जवळच्या अंतरावरती, हकेच्या अंतरावरती असलेल्या क्युबामध्ये अमेरिकन इंटरेस्टचं एवढं मोठ्या प्रमाणात राष्ट्रीयकरण होणं हा अमेरिकेला जेवढा संदेश आहे तेवढाच तो चिलीला, पेरूला, ब्राझीलला, मेक्सिकोला सुद्धा संदेश आहे. कारण तुम्ही त्या संपूर्ण खोऱ्यामध्ये ज्या प्रकारची खाण संपत्ती म्हणजे मिनरल रिसोर्सेस, फॉरेस्ट रिसोर्सेस हे किती आहेत याची कल्पनाही करू शकत नाही, इतका तो दक्षिण अमेरिका प्रचंड रीच आहे त्यामध्ये. अशा आणि त्या ठिकाणी हे देश छोटे छोटे आहेत आणि तिथं छोट्या छोट्या या अशा नॉट सो रिच अशा पॉवर्स आहेत आणि संपूर्ण कॅपिटल डॉमिनेशन हे अमेरिकन कंपनीचं आहे. अशा एका ठिकाणी या सगळ्या टिचवर असलेल्या क्युबामध्ये जर कोणी असं ताठपणे उभं राहिलं तर अमेरिका त्याला क्रश करणार हे क्युबाने पण ओळखलं. ही क्रांती जर मरून द्यायची नसेल तर त्यांनी सोव्हिएत युनियनशी मैत्री करायचं ठरवलं, पण त्यात गैर काहीच नाही आहे. सोव्हिएत युनियनची मैत्री करायचं ठरवल्यानंतर एक नवीन प्रश्न निर्माण झाला की एक मिसाईल क्रायसिस, त्यावेळेला कोल्ड वॉरचा पिरियड होता आणि त्या कोल्ड वॉरच्या पिरियडमध्ये युद्धभूमीवरती प्रत्यक्ष अमेरिका आणि सोव्हिएत युनियन हे समोरासमोर उभे राहणार नाहीत, परंतु ते अनेक ठिकाणी उभे राहत होते. तसे कॉंगोमध्ये उभे राहिले, कोरियामध्ये उभे राहिले, तसे विविध ठिकाणी ते उभे राहत होते आणि तशाच प्रकारची परिस्थिती क्युबामध्ये याची वेळ झाली आणि अमेरिकेने धमकी दिली की जर सोव्हिएत युनियननी जर आपला काही बेस, आपली काही शस्त्र जर इथं ठेवली, म्हणजे अमेरिकेने कुठेही ठेवलेले चालतात, अमेरिकेने दिओ गार्शियामध्ये भारतापासून हागेच्या अंतरावरती मिसाईल तळ उपलब्ध केला चालतो, पण अमेरिकेच्या जवळपास सुद्धा काही असं असता कामा नये, निर्जंतुक अशी अमेरिका राहिली पाहिजे कायम अशा प्रकारची. कारण तिथं काय होतं कामा नाही, युद्ध सगळी तुमच्याकडे, सगळं डेमोक्रसी निर्यात वगैरे सगळी तिकडं, कारण अमेरिकेचं वैशिष्ट्य आहे ते असं म्हणतात, आमचं ऐकताय ना नाहीतर लोकशाही निर्यात करू बरं का तुमच्याकडे, असं म्हणजे असं इराकमध्ये त्यांनी केली लोकशाही निर्यात, तर खूप चांगली लोकशाही चालली. आता शिया सुन्नी एकमेकांचे मुर्दे पडतायत, आयसिस निर्माण झाली, इकडे तालिबान निर्माण झाली, अफगाणिस्तानमध्ये खूप चांगली लोकशाही आणली त्यांनी. तर अशा प्रकारचे लोकशाही निर्यातीचे जे प्रयोग आहेत हे निर्यात ते करतात, परंतु तिथे मात्र कोणी क्युबाच्या संरक्षणासाठी शस्त्र आणतायत का काय या शंकेने त्यांनी असं सांगितलं की इथं तुम्ही मिसाईल्स ठेवताय, अमेरिकेवरती रोखलेली आहेत. आणि लक्षात घ्या, सोव्हिएत युनियनवरती रोखलेली मिसाईल्स युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात अमेरिकेची चालतात, जर्मनीमध्ये चालतात, फिलिपिन्समध्ये चालतात, परंतु अमेरिका मात्र कुठल्याही मिसाईलच्या टप्प्यात येतात आम्हाला, कारण द रिलेटिव्हिस्टिक फिजिक्स आहे सगळं, म्हणजे जगाचे नियम आमच्या ब्लॅक होलसाठी वेगळे आहेत असं आहे ते, म्हणजे इथं देर इज कर्वेचर ऑफ स्पेस असं इथं ते नियम चालत नाहीत. त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही क्युबाची कोंडी करू एवढंच नाही तर न्यूक्लिअर ऑप्शन सुद्धा वापरू. त्यावेळेला क्रुश्चेव्हने इट टूक वन स्टेप बॅक आणि तो क्रायसिस रिझॉल्व्ह झाला, पण एक कमिटमेंट घेण्यात आली की US will never intervene in Cuba. Military intervention करणार नाही. लक्षात घ्या, सोव्हिएत युनियन
अंतर्गत काही दोष असतील नसतील त्याची चर्चा वेगळी होऊ शकते, परंतु सोव्हिएत युनियन जगात जर नसता तर आज आपण ही चर्चा करायला उपस्थितच नसतो.